अशा सगळ्या वक्तव्यांमुळे या सगळ्या ह्याच्यात कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा सातत्यानं संभ्रम निर्माण होतो. शिवसैनिक सुद्धा काही भूमिका सुस्पष्टपणे पक्ष नेतृत्वाकडे मांडत असतात. आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आम्ही सुद्धा अशा सुस्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांकडे सातत्यानं मांडत असतो की या सगळ्याविषयी सुस्पष्टता सगळ्यांपुढे या महाराष्ट्रापुढे सातत्यानं आली पाहिजे. दररोज वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं जर एका पक्षाचं काही ह्या पक्षाचे नेतृत्व अशी भूमिका मांडत असतील तर आपण समजायचं काय जे लोक राष्ट्रवादीचे गद्दारी करून आता त्याला ते गद्दारी मानत नसतील, भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात सहभागी होतात आणि तेच लोक यांचे नेतृत्व करत असतील तर मला असं वाटतं दोन तीन भेट आणि त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेमधले शिवसेना या दोघांमधली एक बैठकीच्या संदर्भातलं पाऊल टाकलेलं होतं ते अधिक आता गडद होईल किंवा त्याचा विचार अधिक शिवसेनेला आणि काँग्रेसला करावा लागणार आहे. हे पण शिवसेना असो कोणताही पक्ष असो राजकीय पक्ष असो स्वतःच्या पक्षाची ताकद शक्ती उमेदवार हे तयार ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 6 महिन्यापूर्वी सगळ्या लोकसभानिहाय आढावा घेतलेला आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीनं लोकसभानिहाय आढावा घेत असताना विधानसभेचा सुद्धा आढावा घेतला जातोय आणि हा काही स्पेसिफिक मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेचा आणि 288 मतदारसंघाचा आढावा माननीय पक्षप्रमुख घेत आहेत. या 288 मतदारसंघात शिवसेनेची स्थिती काय, शिवसेनेचे कोण उमेदवार निवडणूक लढू शकतात, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीतली स्थिती काय, हे मला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे शिवसेना हे सगळं जाणून घेते आणि याचाच अर्थ 288 जागावर 48 लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा कोणी ना कोणी उमेदवार असला पाहिजे अशा प्रकारची स्थिती असते. आणि नंतर ज्यावेळेस अशा पद्धतीनं आघाड्या होतात त्यावेळेस ज्या जागा लढायच्या कारण कोणती जागा कोणाला येईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नसतं आणि म्हणून सगळ्या जागेवर कोणत्याही पक्षाने तयार असलं पाहिजे भूमिका सगळ्या पक्षाची असते ती शिवसेनेची आहे आणि मला वाटतं काँग्रेसची पण असेल काय राष्ट्रवादीची सुद्धा तीच भूमिका असेल. दोन तीन दिवसावर एनडीएची बैठक आहे आणि या एनडीएच्या बैठकीच्या 2 दिवस आधी अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही कसं बघता, कारण हे एवढ्या टोकावर आल्या असताना अशी भूमिका घेणं तेही एवढ्या दिग्गज राजकारणी याकडे तुम्ही त्यांच्यासोबत युती म्हणून कसं बघता? इंडिया काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्या पुरता मर्यादित आघाडी नाही. इंडिया आघाडी ही देशपातळीवरची आहे. काँग्रेसपासून तृणमूलपासून तर असे वेगवेगळे सपा असे अनेक पक्षाच्या सहभागी आहे आणि हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आताच्या घडीला मला असं वाटतं निवडूनच 4 खासदार आले होते. आता त्याच्यातले वाटतं 2 खासदार एका बाजूने 2 खासदार एका बाजूने आणि म्हणून याचा पूर्ण लगे देशाच्या इंडियाच्या आघाडीवर परिणाम होईल अशातला काही भाग नाही. निश्चित महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या पक्षाच्या आणि काही प्रमाणात नेतृत्वामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं या विषयाची चर्चा होऊ शकते, संभ्रम होऊ शकतो, परंतु असं झालं म्हणजे लगेच आघाडीवर काही परिणाम होईल असं सुद्धा होऊ शकत नाही.